आज जागतिक एड्स दिन आहे. आजच्या दिवशी 1 डिसेंबरला एड्स दिनानिमित्ताने जनजागृती अवेअरनेस जगामध्ये केला जातो. आणि जगामध्ये 3.39 काहीतरी टक्के लोकसंख्येच्या 70% लोक एच आय व्हीने बाधित आहेत. भारतामध्ये 2.35 मिलियन एवढी सध्या एच आय व्ही बाधित रुग्णांची संख्या आहे आपल्या देशामध्ये पूर्ण. आणि देशामध्ये काम करत असताना, एड्सवरती काम करत असताना नॅको नावाची नॅशनल एड्स हेल्थ ऑर्गनायझेशन, नॅको कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणून जे आहे नॅको, तर ते काम बघतं. महाराष्ट्रामध्ये एड्सच्या बाबतीमध्ये एमसॅक्स हे काम करतं. जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक डिस्ट्रिक्टच्या लेवलवरती काम करतं यंत्रणा आहे. आमच्याकडे डापको आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि एड्स हा आजार जो आहे तर तो जास्तीत जास्त 96% म्हणजे 96% पर हे आजार हा असुरक्षित लैंगिक संबंधातून होतो. जोडीदार, एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत आपण असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले तर त्यामुळे तो होत असतो. आणि याचं प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कुणामध्ये जास्त होतं, कुणामुळे? तर हे वेश्याव्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात किंवा पुरुष असतात त्याच्यामध्ये MSM कंपोनंट जे असतात ते, आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्याच्यातून, मग हे यांच्याकडे जाणारे गिराईक कोण असतात? तर याच्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लिनर, किन्नर ज्याला म्हणतो ना आपण, तर ते असतात. तर याच्या ह्या लोकांपासून मग ह्या प्रत्येक घरामध्ये जातो तो हे. आणि एड्स जे आहे तर हा विषाणूमुळे होतो. एच आय व्हीचे जे विषाणू असतात तर त्याच्यामुळे तो होतो. आणि तो फक्त रक्तातूनच होतो. तो कपड्यावरून डास चावल्यामुळे किंवा एड्सच्या रुग्णाला डास चावलं ते आपल्याला चावलं म्हणून होत नाही येतो. दुसऱ्या कशातूनच तो त्याचा संसर्ग होत नाही तर तो फक्त रक्तातूनच रक्तात जातो. त्याच्यामध्ये 4 जे मार्ग आहेत, काय आता असुरक्षित लैंगिक संबंध, एक दूषित रक्त म्हणजे एच आय व्ही बाधित व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला भरल्याने, एच आय व्ही बाधित मातेनं लेकराला स्तनपान केल्यानं, आणि दूषित सिया आणि शिरींचा वापर केल्यानं या याच्यातून त्याचा हे होतो. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता जे हे केलं जातं आहे, टॅटू वगैरे काढले जातात, गोंधण गोंधलं जातं, अशामधून पण त्याचा प्रसार होतो एच आय व्ही बाधित म्हणजे विषाणूचा. सो आजच्या दिवशी याच्यामधून अवेअरनेस व्हावा म्हणून जगामध्ये या बाबतीतलं हे केलं जातं आहे, अवेअरनेस केला जातो. आणि शासनाच्या प्रत्येक हॉस्पिटलला म्हणण्यापेक्षा सरकारी ठिकाणी यंत्रणा ERT ची औषधं अशा रुग्णांना दिली जातात. याच्यामुळं रुग्णांचं आयुर्मान वाढलं जातं. आणि त्याच्यामध्ये काही सामाजिक संस्था पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असतात एच आय व्ही बाधित रुग्णांसाठी. मग हे तमाशा थिएटर असतील किंवा ब्रोथल बेस असेल, प्रायव्हेट बेस असेल जे असेल, तर अशा ठिकाणी हा हे व्यवसाय चालत असतात. आणि या ठिकाणी जास्त जे धोक्याचे जे सेंटर आहेत ते आहेत, तर त्या ठिकाणाहून हा प्रचार प्रसार होत असतो. धाबे असतील, ब्रोथल असतील, प्रायव्हेट बेसवर धंदा करणाऱ्या महिला पुरुष असतील, तर अशा ठिकाणाहून याचा हे होतो. आणि मग ते त्याचा प्रचार प्रसार एच आय व्हीचा होतो. आणि मग याच्यासाठी बेटर वे काय असतं की आपण पहिलेच असं सांगतो की रामबाण उपाय, जो ज्याला म्हणतो ना आपण की आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं, पती पत्नी असतील, अगर जो कोणी आपला पार्टनर असेल या लाईफ सेक्शुअल लाईफ जगण्यासाठीचा जो पार्टनर असेल, तर त्या पार्टनरसोबत आपण एकनिष्ठ राहणं हे याला रामबाण उपाय म्हणतात पहिल्यापासूनचं. तर ते आणि जर तो शक्य नसेल तर मग मात्र आपण ती साधनं, सुरक्षेची साधनं आपण वापरली पाहिजेत. याच्यामध्ये पुरुषांसाठीचे निरोध आहे, कॉन्डम ज्याला म्हणतो आपण ते आहेत. नंतर नॅकोने महिलांसाठीचे सुद्धा फिमेल कॉन्डम आणलेले आहेत. तर हे फिमेल कॉन्डम खूप महागडे आहेत आणि त्या मानाने पुरुषांचे कॉन्डम आहेत ते स्वस्त आहेत. तर याच्यामध्ये सरकारने पण आता हे करायला पाहिजे, स्वस्त करायला पाहिजेत आणि ते मोफतमध्ये प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर नॅको हे फिमेल कॉन्डम हे मोफत प्रोव्हाइड करतं. ते सरकारी हॉस्पिटलमध्ये जिथे एमसॅक काम करतं किंवा ज्या संस्था काम करतात त्या संस्थांकडे हे फिमेल कॉन्डम मिळतात. तर याच्यावरती बोलणं याच्यासाठी गरजेचं आहे की आपल्याकडे दिवसेंदिवस एच आय व्ही बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि त्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता यावर्षीची थीम काय आहे त्याच्यामध्ये,
की लीड लेट कम्युनिटीज लीड म्हणून जी आहे त्यांची यावर्षीची ही आहे, लेट कम्युनिटीज लीड नावाची थीम आहे त्यांची, म्हणजे जे एच आय व्ही बाधित रुग्ण आहेत तर या रुग्णांनी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःचं नेतृत्व उभा केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जो काही भेदभाव केला जातोय त्यांना छुआछूत जे म्हणतो तसं भेदभावाचं त्यांना वागणूक जी दिली जाते तर त्यानुसार मग त्या रुग्ण कधी कधी आत्महत्यासुद्धा करत असतात आणि मग ते त्यांना हे होतं जगावंसं पण वाटत नाही असं पण होतं आणि मग कायम त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जातो. त्याच्यामध्ये खास जर एखाद्या बाईचा नवरा मेला असेल एच आय व्ही बाधितांनी तर मग त्या बाईलासुद्धा हे केलं जाते, भेदभाव केला जातो, तिला राहू दिलं जात नाही घरात. मग अशा लोकांना जे हे असतात एड्स म्हणजे काय असतं माहिती आहे का, की असा कुठला हे नसतो, असा एक असा आजार नसतो, तर सगळे आजार त्या व्यक्तीच्या शरीरात नांदत असतात. म्हणजे मग ते सगळे म्हणजे एक झालं की एक झालं की एक ते रोगप्रतिकारक शक्ती जी असते माणसाच्या अंगातली तर ती कमी होती. त्याच्यातल्या लाल पेशी पांढऱ्या पेशी ह्या ज्या असतात ना तर ह्या एच आय व्हीच्या विषाणू ह्या रोगप्रतिकारक शक्ती जी निर्माण होत असते आपल्या शरीरात त्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या पेशी ह्या आपल्या संरक्षक असतात, त्या आपल्या देश आपल्या शरीरातली मिलिटरी असते, त्या मिलिटरीवर ह्या विषाणू हल्ले करत असतात आणि ती रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला एच आय व्हीची लागण होत असते. म्हणजे वेगवेगळ्या एच आय व्हीची लागण नाही तर एच आय व्हीच्या विषाणूचे आपल्या मिलिटरीवर हल्ले करतात त्यातून ती रोगप्रतिकारक शक्तीच्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या कमी होतात आणि त्या कमी झाल्यामुळं मग आपण आजारी पडत असतो. मग ती रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं आपण वेगवेगळ्या आजाराला बळी पडतो. मग त्याच्यातून कुठले कुठले आपल्याला आजार होतात, मग त्याच्यातून आपल्याला नागिनीचा आजार होतो, आपल्याला टीबीचा आजार होतो, आपल्याला कॅन्सर होतो, मग वेगवेगळ्या गाठी येतात, मग नागिन न्यूमोनिया ताप भयंकर, मग 2 महिन्यात 10 किलो 5 किलो असं वजन त्यांचं कमी होत राहतं आणि मग नंतर हाडाचा सापळा दिसतो, नुसते दात दिसतात व काळवंडतो चेहरा वगैरे हे जे आहे तर हे होतं. तर मुद्दा काय आहे की ह्या विषाणूमुळे जे संरक्षक भिंती आहेत आपल्या त्याच्यावरती ते हल्ले करत असतात आणि त्याच्यामुळं वेगवेगळे आजार आपल्या शरीरात नांदत असतात आणि त्याच्यामुळे हे आजार होऊ नये म्हणून आपल्याला ज्यांना एच आय व्हीची बाधा झाली आहे त्यांनी ERTच्या हे करावं लागतात, CD4 वगैरे त्यांचा तपासून घ्यावा लागतो. डॉक्टरनी जसं हे केलेलं असं त्यांना एक आयडेंटिटी कार्ड दिलं जातं, ते कार्ड आणि त्याची ओळख फक्त डॉक्टर आणि त्यांच्यापर्यंतच असते, ती कुठेही डिस्क्लोज केली जात नाही. आणि मग डॉक्टरनी जसं सांगितलं तसं आपल्याला फॉलोअप घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो आणि आपली इम्युनिटी जी आहे आपल्या अंगातली शरीर शक्ती जी आहे ती रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढत राहते आणि माणूस मग चांगला ठणठणीत जगतो, कुणालाही वाटत नाही की त्या माणसाला एच आय व्ही आहे म्हणून. परंतु ज्या व्यक्तींना एच आय व्ही झालेला आहे त्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या पार्टनरसोबत मात्र सुरक्षेचे साधनं वापरून संबंध ठेवले तरी काही हरकत नसतं, परंतु अशा व्यक्तीसोबत लोक राहत नाहीत आणि मग मला झालं तर मग मला तरी कुणाकडून तरी मिळालंय मग मीही वाटत राहतो, अशी जी शिरणी वाटत राहतात काही लोक, तर मग ती पण आपण हे केलं पाहिजे, त्याच्यावरती जनजागृती असले पाहिजे, कारण काही लोकांचा दोष नसताना सुद्धा त्यांना झालेलं असतं. सो हे पण याच्यावरती पण हे केलं पाहिजे आणि हा जो समाजामध्ये त्यांच्या बाबतीत जो भेदभाव केला जातो एच आय व्हीच्या रुग्णांच्या बाबतीत तर तो झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळं ज्या रुग्णांना झालेला आहे, ज्या व्यक्तींना हा झालेला आहे आजार किंवा एच आय व्ही बाधा झालेली आहे, अशा व्यक्तींनी स्वतःच्या हक्कासाठी पुढे यावं या वर्षीची अशा पद्धतीची थीम आहे. आणि त्याच्यामुळे या बाबतीत आपल्या पार्टनरसोबत आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे. काही कारणं असे असतात की आपल्याला ते शक्य होत नसतं, कधी कधी आपले हे नसतं काय म्हणतात ना जोडीदार आजारी असतो किंवा जोडीदाराकडून आपल्याला सॅटिस्फॅक्शन जे असतं ते मिळत नाही किंवा मग आपले जोडीदार बाहेर असतात वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्तानं गेलेले असतात, मग ते तिकडं असतात आपण इकडं असतो, मग कधी आपण असं करत असतो कधी ते तिकडे तसं करत असतात, मग त्याच्यामुळं ह्या गोष्टी होतात. त्या यामुळं सुरक्षेची साधनं वापरली गेली पाहिजेत आणि खास करून महिलांसाठी सुद्धा किंवा आपले जोडीदार जे असतात नवरे जे असतात ते हे बाहेर असतात आणि त्याच्यामुळे आपला दोष नसताना सुद्धा आपल्याला पण होतो, याच्यामुळं यावरती बोलावं लागतं. भले हा काही लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये क्रिंचपणा आहे का किंवा असं बोललं पाहिजे का, बाईच्या जातीने बोललं ही बाई कोंडमोर बोलती, ही बाई याच्यावर बोलती त्याच्यावर, हे बोलावं लागतं कारण आपण जर बोललं नाही आपल्याला जर माहीत आहे तर हे आपण बोललं पाहिजे. मी याच्यासाठी बोलते की मी इयत्ता 9वीला असताना आमच्या शाळेत असताना मी ज्या शाळेत होते त्या शाळेतून काही हुशार मुलं म्हणजे त्याच्यात मी होते तर अशा मुलांना आम्हाला माजलगाव कॉलेज जिथे मी नंतर कॉलेज केलं त्या कॉलेजला आम्हाला 9वीच्या मुलांसाठी आणि नंतर
म्हणजे टीनेजर वयातली मुली मुली मुलं आणि नंतर काही प्राध्यापक प्रोफेसर असे जे आहेत काही लोक सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांना तिथे ट्रेनिंग दिलं होतं. त्यावेळेसचे म्हणजे त्या डॉक्टरांचं डॉक्टर एलेन डोळेस म्हणून होते क्षयरोगाधिकारी जिल्हा क्षयरोगाधिकारी, तर त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं होतं आमचं 5 दिवसाचं. तर इतकी सुंदर माहिती आम्हाला त्यावेळेस एड्सची आम्हाला 9वीला असताना मिळालेली. आणि मग नंतर मी या एड्स रुग्णांच्या बाबतीत सेक्स वर्कर महिलांसोबत MSM जे आहेत म्हणजे ट्रान्सजेंडरच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत मी ॲडव्होकसी ऑफिसर म्हणून बीड जिल्ह्यामध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या बाबतीतल्या अवेअरनेस व्हावा म्हणून मी आज जो व्हिडिओ बनवत आहे तो भले काही लोकांना क्रिंज जरी वाटत असलं तर त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागते आणि हे मुद्दे बोलावे लागतात. आणि याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सरकारने फिमेल कॉन्डम जे आहेत तर हे मोफत केले पाहिजेत आणि त्याच्या किमती पण ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना पण सरकारने त्यांचं जे काही असेल तर ते त्यांना देऊन ते हे केले पाहिजे. कमी पैशात ज्या पद्धतीनं पुरुषांचे कॉन्डम आहेत त्या पद्धतीनेच महिलांचे पण कॉन्डम त्याच किमतीत समाजामध्ये वितरित झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि होईल तेवढं आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहा. एकनिष्ठ राहता येत नसेल आपत्मक परिस्थितीमध्ये तर मात्र आपल्या सुरक्षेची साधनं आपण वापरली पाहिजेत. आपला जोडीदार समजा पुरुष असेल तर तो जर वापरत नसेल तर मग मात्र महिलांनी फिमेल कॉन्डमचा वापर केला पाहिजे. आणि जे STI वगैरे सारखे आजार असते त्याच्यापासूनसुद्धा मग अशा लोकांना जास्त ते पण आजार होतात तर त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला सुरक्षा मिळते आणि आपण सुरक्षित राहतो. तर या निमित्तानं आजच्या दिवशीचा हा अवेअरनेसचा व्हिडिओ आहे. तुम्हाला या निमित्ताने काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी याच्यावरती एक पोस्ट पण लिहिलेली आहे तर ती पोस्टसुद्धा मी कम्युनिटीच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता. आणि तुम्हाला काय वाटतं आपल्या आजूबाजूचे जर अशी लोकं असतील नकळत तर त्यांना मदत करा. त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या ह्याच्यासाठी तिथे त्यांच्या बाबतीत कुठे भेदभाव होत असेल तर तेही थांबवण्यासाठी आपण मदत करूया. आणि या निमित्ताने आपण आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहूया. आणि एकनिष्ठ राहणं शक्य नसेल तर सुरक्षेची साधने वापरूया. थँक्यू.